संध्या खरे या महिलेवर अब्रू नुकसानीचा व महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी एकलव्य संघटनेचे निवेदन. एकलव्य संघटनेचे येवला पदाधिकारी यांनी दिनांक 1/4/2022 रोजी संध्या खरे राहणार लालतारा वसाहत तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या महिलेने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक संगमनेर येथे राहत असलेल्या आदिवासी महिला व तरुणांवर खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत. ते गुन्हे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. पण नामदार शिवाजी ढवळे साहेब एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष तथा म्हाडा अध्यक्ष यांची व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियावर बदनामी केली आहे. यांची पत्नी यांची देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून विनयभंग केलाय. समाजातील प्रतिमा मलिन करून बदनामी केल्यामुळे पोलीस निरीक्षक ग्रामीण पोलीस स्टेशन येवला यांच्याकडे गुन्हा नोंद करण्याची मागणी शांताराम विष्णू पवार अध्यक्ष येवला तालुका यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज रोजी येवला तालुका पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. महिलेचा आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने निषेध करीत आहोत. माननीय नामदार शिवाजीराव ढवळे साहेब यांना फेसबुकवरून त्यांच्या कुटुंबाची बदनामी केले प्रकरणी आम्ही हा निषेध आज रोजी करीत आहे आणि या महिलेवर संगमनेर तालुक्यात गुन्हा दाखल करावा अशी आमची एकलव्य संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करीत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी बहिरम सर अरुण पवार विजय पवार संपत पवार शरद पवार भगवान मारे आनंद भवर अण्णा राजोले संतोष सोनवणे राजेंद्र पिंपळे सतीश निकम विजय माळी आदी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत कलंके येवला.